पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात पूर येतो, अनेक ठिकाणी पाणी साचतं, डबकी तयार होतात. अशा वेळी या घाणेरड्या पाण्यात जाऊ नका, नाहीतर लॅपटॉप पायरसीसची लागण होऊ शकते. हा एक झुनोटिक रोग आहे जो मानवामध्ये लॅप्टोस्पायराच्या वंशाच्या स्पिरोचेटामुळे होतो. संक्रमित उंदीर, खार, गाई, शेळ्या, कुत्रे यांच्या मूत्र, मलमूत्र इत्यादी दूषित पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया या आजाराबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर निखिल वर्गे आणि आपण आता जाणून घेऊया लॅप्टोस्पायरोसिस बद्दल. तर पावसाळ्याचा ऋतू आल्यानंतर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच नवीन ठिकाणी फिरण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे, पण पावसाळ्याच्या ऋतूत आपण इकडे तिकडे फिरताना आपल्या आरोग्याची काळजी पण घ्यायची आहे आणि त्यामुळेच आपल्याला लेप्टोस्पायरोसिस बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तर हा लेप्टोस्पायरोसिस म्हणजे आहे काय? लेप्टोस्पायरोसिस म्हणजे लेप्टोस्पायरा या स्पायरोचेट परिवारातील जीवाणूकडे होणारा आजार आहे. लेप्टोस्पायरा हा जीवाणू इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये वास्तव करतो आणि त्यांच्या लघवीमार्फत त्यांच्या शरीरातून बाहेर पडतो आणि पावसाळ्याच्या ऋतूत वाहणाऱ्या पाण्यामध्ये ही लघवी मिसळल्याने हा लेप्टोस्पायरा या पाण्यामार्फत इतरत्र पसरतो. नॉर्मल व्यक्ती, तुम्ही किंवा मी, जेव्हा अशा पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या त्वचेतील मायनर कट्समुळे किंवा जखमांमुळे त्यातून हा जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो. आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर हा जीवाणू आपल्या रक्तामार्फत शरीरातील इतर अवयवांपर्यंत पसरतो आणि तिथे त्याचं रेप्लिकेशन किंवा त्याचा प्रादुर्भाव वाढतो. लेप्टोस्पायरोसिसची लागण त्यामुळे या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळेच बहुतांश लोकांना होते. शेतात काम करणारे व्यक्ती, आपले सिवेज वर्कर्स किंवा इतरत्र कन्स्ट्रक्शन काम करणारे व्यक्ती यांना या आजाराची लागण स्वाभाविकपणे होऊ शकते कारण त्यांचा संपर्क अशा दूषित पाण्याशी सारखा येतो. त्याचबरोबर शहरी भागांमध्ये जे गटर ब्लॉक होऊन रस्त्यांवर पाणी साचतं आणि बरेचदा नागरिक या पाण्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतात, त्यांचा पण संपर्क अशा विषाणूशी या जीवाणूशी येऊ शकतो आणि त्यांना पण लेप्टोस्पायराची लागण होऊ शकते. आता लेप्टोस्पायराची लक्षणे कशी असतात? लेप्टोस्पायरा सामान्यतः इतर साथीच्या रोगांप्रमाणे थंडी, ताप, अशक्तपणा, थकवा, खायची इच्छा न होणे, उलट्या आणि मळमळ अशी लक्षणं देऊ शकतो. जेव्हा काही रुग्णांमध्ये हा आजार थोडासा तीव्र स्वरूपाचा असतो त्या व्यक्तींना डोकेदुखी, अस्वस्थपणा आणि काळीची लागण असे होऊ शकते. लेप्टोस्पायरा व्हील डिसीज नावाचा एक आजार त्यापासून उद्भवतो आणि व्हील डिसीज मध्ये लिव्हर आणि किडनी यांचे काम प्रामुख्याने खराब होते. 90% रुग्णांमध्ये लेप्टोस्पायराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात, त्यामुळे वेळीच निदान केल्यास त्याचा प्रभावी उपचार शक्य आहे. 10% रुग्णांना इस्पितळामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज पडते. त्यातील काही टक्के रुग्ण हे आयसीयूमध्ये अत्यवस्थ स्थितीत पोहोचतात. अशा रुग्णांची स्थिती कधीतरी गंभीर होऊन त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊ लेप्टोस्पायरापासून आपला बचाव कसा करून घ्यायचा. जसं मी तुम्हाला सांगितले की दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टोस्पायराचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे आपण सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे की साचलेल्या पाण्यात शक्यतो आपण जाण्याचे टाळायचे आहे आणि अशी स्थिती उद्भवल्यासच कमीत कमी लॉन्ग किंवा लांब गंबूट घातल्याशिवाय आपण या पाण्यात उतरायचे नाहीये. आपण आपल्या पायामध्ये जखम किंवा कुठल्या कट्स असतील तर त्याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. इतकी काळजी घेतल्यानंतरही जर आपल्याला ताप किंवा तत्सम लक्षणं आढळल्यास त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ते ब्लड टेस्ट किंवा निदान करण्यासाठी आवश्यक टेस्ट केले पाहिजे. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.